नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहा माझ्या रेसिपी पाहत राहा आणि बनवत जा छान छान खायला मस्त मस्त तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कवठ्याची चटणी कशी महाशिवरात्र आहे ना त्याला पेशल म्हणजे महाशिवरात्र स्पेशल असे कवठ्याची चटणी दाखवणार आहे एकदम जबरदस्त तोंडाला पाणी सुटणारी तो ही कवठाची चटणी ही पहा मी इथं कौट घेतलेली आहे दोन कवटं आहेत माझ्याकडं एकदम कसं शिवरात्रीला ही पदार्थ खावंच खूप चांगलं असतं शंकराचं आवडतं फळ आहे कौट तर हे श खावंच तर मी आता कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही पहा नीट नक्की आ, काय काय करणार आहे ते पण पहा व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर कळत एवढी जबरदस्त छान लागते चटणी कौठाची कवठाची तर मी आता पहिला गूळ घेणार आहे तर गूळ असं किस क असं करून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेणार आहे गुळ असं संपूर्ण असा तहा क कडक आहे गुळना तर थोडासा सुरीने असा काढून काढून घेणार आहे मैत्रिणींनो खरंच हे वस्तू काय काय आपल्याकडं सण दिलेत जुन्या काळापासून आलेले आहेत हे सण आणि देवादिकामध्ये पण आहेत तर ही कवठाची चटणी सीझनलाच भेटते ह्या टायमाला भरपूर कवठे येतात झाडांना आणि ती कवठ्याची चटणी खावंच खरं शिवरात्रीला तर उपवास पण असतो नाही उपवासासाठी स्पेशल आणि ह्या पद्धतीने मी करणार आहे छान एकदम कवठ्याची चटणी तोंडाला पाणी सुटणारी ही कवठाची चटणी तुम्ही नसली आणली तरी बाजारात जाऊन भरपूर कवठं भेटतात आता शिवरात्रीच्या याच्यात तर जरूर खा कवठ्याची चटणी एवढी जबरदस्त मला उशीर झाला बनवायला का की मी आता लवकर बनवायला हवी होती तुम्हाला दाखवायला तरी पण आज संध्याकाळपर्यंत भेटणारच तुम्हाला कवठं ते च कवठ्याची चटणी खा ह्या सीझनना खावंच नाही आज खाल्ली ना तरी सीझनमध्ये खाल्ली तरी पण चालेल का की खरंच आपल्या शरीरासाठी बी उत्तम असतं कौठ खूप विटॅमिननी भरलेले हे कौट असतं तर नक्कीच तुम्ही मुला आणि तुम्ही पण खा आणि चवदार एवढे लागतं ना टेस्ट एवढ्या खमंग एकदम स्वाद त्याचा येतो वेगळाच त्याचा स्वाद सुटतो तर ही कवठाची चटणी तुम्ही पहा मी कशा पद्धतीने बनवते काय काय घालणार आहे त्याच्यात तुम्ही पहा मी आता गुळ घेतला आहे बारीक करून आता कौट घेणार आहे पहा तर जरासं बारीक म्हणजे बारीकच करायचं का बारी कर की त्याचे असे गठोडे नाही राहिल्या पाहिजे म्हणून थोडासा माझा तुकडा राहिला होता तो आता तो पण बारीक करून घेतला पहा बघा आता उपवासाला पण चालणार अशा पद्धतीने करणार आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला आज उपवास आहे तर उपवासाला बी खाऊ शकता अशा पद्धतीने कौठाची चटणी होणार आहे एकदम मस्त तर आता मी क कौट घेते हे कौट घेतलेले आणि आपण नारळ फोडतो ना तसं फोडायचं आहे कौट असं जरा वेळ लागतो कधी कधी फोडायला कौट पण तरी पण फुटतं ते व्यवस्थेशीर काय टेन्शन घेऊ नका तर ते फुटून जातं कौट व्यवस्थेशीर तरी बघा मी आता ते असं मारून मारून फोडणार आहे असती करा का वर, वर आले नहीं नहीं की हातावर भितावर आलं नाही पाहिजे म्हणून मैत्रिणींना माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला हा नक्की तर तुम्ही नवीन पाहता असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण द्या मला कशी वाटली माझी कवठाची चटणी हे पण द्या महाशिवरात्र पेशेला हे शंकराचं फळ आहे हे म्हणून तुम्ही नक्कीच पहा आणि बनवा कवठ्याची चटणी खूप जबरदस्त आहे खूप छान लागते एकदम ते बघा आता अशा पद्धतीने फोडून घ्यायचं ते कौट छान सुगंध सुटलेलं आहे त्या कौट फोडल्या फोडल्याच एकदम कसं घरात आस आणलं नाही बघा अर्ध कच्चं अर्ध हे एवढं आंबट गोड क क लागणार आहे मस्त एकदम छान एकदम तुम्ही पाहात आम्ही आता तिचं आतलं सर्व काढून घेणार आहे पहा कसं काढते संपूर्ण काढून घेणार आहे माझ्याकडे दोन कवटं आहे मी दोन कवट्याचं करणार आहे तर भरपूर सारी चटणी करणार आहे कवटाची तर हे कवटाचा एवढा सुगंध सुटलेला आहे आता ना खरंच घरात जरी कौट आणून ठेवलं ना तरी घरात पण आपल्याला सुगंध येतेच लगेच समजतं का आपल्याकडं तुमच्याकडं कौट आहे गावास कोणी आलं नवीन तर कवटाचा वास सुटला आहे आहे का गाव म्हणजे अशी याचं सुगंध आहे मस्त एकदम आणि खूप टेस्टी आणि श आरोग्यासाठी बी उत्तम तर माझं झालेलं आहे संपूर्ण काढून तर काही काही मोठे मोठ्या राहिलेत ना तर मी जरासं मिक्सरला लावणार आहे पहा तुम्ही छान असं झालं जरासं जा, जाडसर असं वाटून घेणार आहे मिक्सरला तर तुम्ही पाहता मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं चा, त्याच्यात मोठे मोठे तुकडे सगळे टाकून घेणार आहे पाहात आणि त्याच्यात ना ते बी असतं कवठाचं ते पण दाताखाली आल्यावर एवढं अप्रतीन लागतं ना ते ते बी नाही का बारीक करायचं बी काढून टाकायचं आहे तिच्यात हे मी आता बारीक करून घेतलेलं आहे बघा किती छान जाड जरा जाडसर जरा बारीक असं तर जरासा मोठा तुकडा राहिला त्याचे पण तुकडे करून टाकायचे आणि असं हे बघा सोपी आहे एकदम पाणी सुटणारी आहे तोंडाला हे बघा तर एवढा गूळ मी वाटीवर घातलेला आहे म्हणजे दोन कवठं होती ना दोन्ही कवटाचं टाकलेलं आहे मी मग त्याला वाटीवर एवढा गर वा निघाला वाटीभर ना तर वाटीवरच गूळ टाकायचा मग तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती हवी तेवढं टाकू शकता तुम्ही तसं काही नाही प्रॉब्लेम तुम्हाला कमी गुळ गोड हा हवी असला तर कमी टाकू शकता जास्त हवी असला तर जास्त पण टाकू शकता पण गुळाने टेस्ट खूप वापरते ती साखर नाही घालायची कोणी कोणी घालतं साखर पण पण साखर नाही घातली तर तेच बरं आहे कारण गुळ आपल्या शरीरासाठी बी उत्तम आणि गुळाने टेस्ट फार अप्रतिम वाढती त्याच्यामुळं तुम्ही घालीचं गुळच घालीचा तर हे पहा आता मी घेतलेलं आहे इथे तवा हे फॅन घेतलेला आहे फोडणीचा माझा तडका फॅन आहे माझा तो त्याच्यात मी पळीभर थो छोटीशी पळी आहे माझी त्याच्यात पळीभर मी तेल टाकणार आहे हे पहा सोपी आहे म्हणजे उपवासाच्या पद्धतीने करणार आहे त्याच्यात तुम्ही नसत्या उपवास तर जिरा मोहरी टाकू शकता लसूण बी थोडा टाकू शकता जास्त काही टाकू शकता तुम्ही त्याच्यात पण मी आता उपवासाला करणार आहे ना म्हणून मी थोडं जे उपवासाला लागतं ना तेच घालणार आहे तर हे पहा आता मी काय काय घालते पहा तर इथे मी लाल तिखट टाकणार आहे दोन चमचे भरून टाकणार आहे की ते आंबट गोड आणि तिखट हा 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 जबरदस्त लागणारी ही चटणी तोंडाला पाणी सुटतं तो पाहताच आता खूप खूप सुगंध सुटलेला आहे त्या कवठाने घरात मस्त एकदम आता दोन चमचे मी टाकलेले आहे लाल तिखट कमी तिखट आहे जे बेडगी मिरचीचं तिखट आहे ज्यामुळे कमी तिखट आहे रंग पण छान येतं त्यांनी ते ते आणि तिखट पण कमी आहे आता बंद करून टाकलेलं आहे मी तेलावर थोडंसं परतून घेतले इथे बघा जिरं पावडर टाकलेली आहे उपवासाला तर चारदल्याचं ना जिरं म्हणजे जिरं पावडर टाकलं आहे तुम्ही चाट मासाला बी टाकू शकता हे बघा मीठ टाकलेलं आहे कसं आहे चाट मसाला तुम्हाला न खा असं खायचं असलं तरी चाट मसाला पण आता उपास आहे ना आमच्याकडं म्हणून उपासासाठी मी पेशल बनवलेली आहे तर इथं कोथंबीर टाकलेली आहे कोथंबिरी पण स्वाद छान येतो हा द्यायचा ओतून तडका जबरदस्त बघा आहा हा एकदम मस्त छान सुटलेला आहे सुगंध त्याचा वा वा वा, वा। एकदम भारी लागतं आहे दिसतंय बी भारी आणि खूप छान ती कोवठाची चटणी एकदम मस्त तर हे बघा आता मिक्स करते ह्याने एवढे मिक्स करता येत नाही मी आता दुसरा चमचा घेणार आहे त्याने मिक्स करते बघूया आता थोडंसं करते हे बघा आता मी दुसराच घेते चमचा बाकी बराबर नाही आहे त्याला स्पून हे करता येत त्याने पळी आहे ना त्याच्यामुळे करता येत नाही तर मी ह्याने करते बघा असं छान सगळीकडे लागलं मी मीट इथे चाट मसाला किंवा लाल तिखट कोथंबीर सगळीकडं मिसरली बाईन तुम्ही लसूण टेचून पण घालू शकता अशी केली तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता तुम्ही जिरे पावडर टाकू शकता धने पावडर अस टाकायची तर पण टाकू शकता म्हणजे असे काही तुम्ही टाकू शकता तुमच्या मनावर पण मी आता उपवासासाठी केलेलं आहे ना म्हणून असंच केलेलं आहे खूप छान लागते पण खूप जबरदस्त टेस्ट त्याला आता मी घेणार आहे काढून तर काढून घेण्याची पद्धत पण मी आता त्या कवठ्याचं भांडं आहे उरलेलं आहे ना कवठा त्याच्यातच काढणार आहे कारण की त्याच्यात छान दिसतं मस्त दिसतं एकदम म्हणून त्याच्यातच काढणार आहे मी दोन आता मी कवठ्याची घेतलेली आहे भांडी आणि त्याच्यात मी काढणार आहे हे पा छान लागते दिसतंय पण बघा किती भारी वाटते एकदम मस्त वाटते ना असं कधी पडण झालं आहे असं एकदम छान वाटते ती चटणी पहा ओ अरे वा वा मस्त एकदम खरंच मैत्रिणी तुम्हाला नक्की माझी च आवडली कवठ्याची चटणी तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चटणीचा स्वाद घ्या तुम्ही बरे पाहून घ्या आणि बनवा नक, तर नक्कीच आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा तुम्हाला आवडली का चटणी माझी माझी पद्धत आवडली का चटणी करण्याची तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये लिहा आणि नक् नक्की केली तर मला व्हिडिओ पाठवाच नक्की तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवू शकता इंस्टाग्रामवर पण पण पाठवू शकता म्हणजे बरेच काही वेळा पाठवू शकता तुम्ही तर नक्की बनवले ना चटणी तुम्ही पाठवाच खरं खा स महाशिवरात्रीला कवठ्याची चटणी खरंच खा मुलापाळांना खायला घाला खूप चांगलं असतं खूप नक्की तुम्ही खाऊन पहा तर जाऊया आता वेगळं काहीतरी नवीन घेऊन येते मी परत वेगळं आता मी पुढची रेसिपी माझ्या आहे चटपटी चौपाटीचे पदार्थ दाखवणार आहे चौपाटीचे दा वेगळे कसं तोंडाला पाणी सुटणारे ते पण पदार्थ आहे चौपाटी पदार्थ आहे तर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ पण नक्कीच पहा खूप वापरती आहे मुलांना आवडतं मला लहान मुलांना छोट्यांना सर्वांना आवडतं ही चटणी तर एवढी मुलांना तर भरपूर आवडती तर नक्की तुम्ही ही चटणी करून पाहा खूप छान लागते आणि खूप मस्त लागते मला किती वेळा सांगू छान लागते छान लागते तर चला बाय